घराशेजारी आई मुलाला मारहाण करीत होती आणि मुलगा आरडाओरड करीत असताना बाजूला उभी असलेली मित्रांची टोळी बघत होती. तुम्ही माझ्याकडे का बघता या क्षुल्लक कारणावरून अंबेनगर परिसरातील आरोपी निखिल उर्फ निक्कू यादव याने रागाने मित्राच्या टोळीवर दगडाने हल्ला केला. त्यात मयूर शेंडे याच्या डोक्यावर जोरदार दुखापत झाली असून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पारडी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 11 वाजण्याच्या सुमारास आंबेनगर पोलीस ठाणे पारडी हद्दीमध्ये गौरी जनरल स्टोअर मोबाईल शॉपिंग जवळ आंबेनगर येथे राहणारे राहुल कोलते, मयूर शेंडे, शुभम सोनवणी, आशिष निर्गुळकर, आशिष मडकम असे मित्र उभे राहिले, बोलत उभे राहिले होते. त्याचवेळी आंबेनगर येथील निखिल उर्फ निक्कू सूरज यादव हा जोरजोराने आरडाओरडा करत होता, शिवीगाळ करत होता, त्यास त्याची आई मारहाण करत होती. त्यावेळेस हे 4-5 मित्र उभे राहिलेले त्यास बघत आहेत असं त्याच्या मनात त्यांनी रागाने जाऊन त्यांच्यावर दगड घेऊन हमला केला. त्यामध्ये त्यांनी हातात दगड घेऊन मयूर अरुण शेंडे वय 22 वर्ष राहणार सध्या राहणार आंबेनगर याच्या डोक्यात जोरदार वार केला. त्यास त्या गंभीर दुखापत केली असून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून आरोपी निक्कू यादव निखिल सूरज यादव याच्या विरुद्ध पारडी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान कलम 307 अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जाधव पारडी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.